छान काय ग आपल्या घरातली नवरा तर सार्वजनिक आहे का ग ते कोणी येऊन ओटी भरतय म्हणून विचारलं सूरज 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 कोणालाही घरात यायला देतोस का रे काय बोलताय तुम्ही कोण आहात बाहेर निघायचं घरात आलेल्या पाहुण्याशी असं वागता पाहुणे कोणाचे पाहुणे हिचे मामी 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 आहे काय ग कुठली मामी आता काय तुझ्या माम्या मावश्या आत्या सगळ्या येणार तुला भेटायला मी तिची सख्खी मामी आहे हे कुल ती एक मामा नाही का तो लग्न करायला सही करायला घेऊन आला तो त्यांच्या मिसेस असणार आहे ओ हा काय फॅमिली आहे हो तुमची नाही भाचनी कोणालाही न सांगता लग्न केलं तरी सुद्धा मामाने येऊन ते रजिस्टर मॅरेज केलं आता तुम्ही आलाय आणि मुळात तुम्ही कोणाच्या परवानगीने घरात आला परवानगी मला कशाला कोणाची परवानगी हवी आहे मला माझ्या भाचीला भेटायला यायचं होतं मी आले एक मिनिट तुमची भाची ना आता आमच्या घरात राहते फालतूचं नातं सांगून कोणीही ऐरागेऱ्याने आमच्या घरात आलेलं मला चालणार नाही ऐरागेऱ्या म्हणजे हो आधीच कोणालाही न सांगता अचानक तुमच्या मुलीने आमच्या घरात नातं जोडलंय तरी सुद्धा आम्ही तिला घरात राहू दिलंय आता काय तिच्या नातेवाईकांना सुद्धा आसरा द्यायचा का आसरा काय बोलतेस ग तू आसरा घ्यायला नाही आले मी इथे माझ्या भाचीला भेटायला आली आहे काय भरोसा तुमचा तुमची भाची सुद्धा आधी भाडेकरू म्हणूनच आली होती आणि अचानक सूनच आली आमच्या घरची तसंच तुम्ही सुद्धा तिला भेटायला म्हणून याल आणि उद्या ठाण मांडून बसाल आमच्या घरात कशाला मला काही गरज नाहीये माझं घर आहे मुंबईत हक्काच अरे वा मग तिथेच ठेवायचं होतं ना हिला इथे कशाला पाठवलं तिकडेच ठेवलं होतं मी नाही इथे पाठवलं तिला ती स्वतःहून आली इथे हो का नाही मग आता हे जे काही प्रेम उफाळून येत आहे ना ते तेव्हा दाखवायचं होतं तेव्हा तिला मनवून घेऊन जायचं होतं ना परत पण नाही तुमचाच गाव असणार भाचीला घराबाहेर काढायचं मग भाची कोणाचं तरी मोठं घर बघून त्या घरातल्या मुलाशी लग्न करणार मग तिच्या पाठोपाठ तुम्ही त्या घरात शिरणार हो ना कोण आहेस कोण तू आतापर्यंत एवढी माणसं या घरात मला भेटली पण एकही माणूस माझ्याशी असं बोलला नाहीये कोण आहेस तू मामी गायत्री वहिनी आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई हो ना म्हणजे सोनच की या घरची कसलं मास करतेस ग तुझ्या आई वडिलांनी शिकवलं नाही तुला सासरी जाऊन सुनेसारखं कसं वागायचं असतं ते